हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। तुम्हारा सगळ्या भक्तांना भगवान क्लेश निवारणाची शक्ती देवो हीच प्रार्थना करून मंगलमय चरित्राला सुरुवात करू। राजा परीक्षिताला पांडवांनी गादीवर बसवलं आणि हिमालयाला प्रस्थान केलं। हिमालयात गेल्यानंतर पाची पांडवांनी द्रौपदीनं केदारनाथ भगवंताची पूजा केली आहे। केदारनाथ मंदिरामध्ये पांडवांची आणि द्रौपदीची मूर्ती आहे। केदारनाथ एक मर्यादा आहे। भगवान शंकराची पूजा केली, शिवानं पांडवांना आलिंगन दिलंय, शिवाची कृपा झाली, देहभाव आणि जीवभाव एकत्र झाला। वेदांताचा सिद्धांत आहे, ज्योतीमध्ये ज्योती मिळाली पाहिजे। राजा परीक्षित गादीवर बसला, दिग्विजयी झाला आणि एकदा राजा परीक्षितानं असं ऐकलं होतं की भगवान निजधामाला गेल्यावर कलियुग सुरू झाला आहे, माझ्या राज्यामध्ये कलीनं येऊ नये, याकरता राजा परीक्षितानं कलियुगाला मर्यादा घातली आहे। राजा शिकारी करता गुजरात प्रांतामध्ये गेला असताना राजाला एक दृश्य दिसलंय की पृथ्वीरूपी गायीला आणि नंदीरूपी वृषभाला कली हा ताडण करतोय। वृषभाचे तीन पाय लंगडे आहेत आणि एका पायाने वृषभ हा उभा आहे। याचा अर्थ असा आहे कलियुगामध्ये धर्म सत्य दया दान आणि तप हे धर्माचे चार पाय। कलियुगात फक्त दानावर धर्म उभा आहे आणि राजा परीक्षितानं पाहिलं आणि काळा कुट्ट माणूस, पांढरे स्वच्छ कपडे घातलेले, हातामध्ये काठी घेतलेला, हा गायीला आणि धर्माला ताडण करतोय। राजा परीक्षितानं त्याला खटकलं, कोण रे तू, आचार शुद्ध नाही, विचार शुद्ध नाही, कलियुगामध्ये लोकांचा आचार बिघडेल, आचारो प्रथमो धर्म, जर तुम्ही आचार पाळला नाही तर तुमच्याकडून धर्म टिकत नाही। आचार पाळण्यामध्ये पाणी आणि अन्न महत्वाचं आहे। कुठलेही जल आणि कुठलेही अन्न भक्षणानं मनुष्याला विपरीत बुद्धी होते। मानव दिवसभर पाप करीत नाही पण एखाद्या शेवटच्या 5-10 मिनिटातच पाप करून मोकळा होतो। पाप वृत्ती 24 तास शरीरात राहत नाही, छल कपट 24 तास शरीरात राहत नाही। म्हणून आचारशुद्धी विचारशुद्धी मुनी लोकांनी सांगितलेली आहे। जन्मभर ऋषी लोक आचार पाळतात। राजा परीक्षिताला सावधान केलंय ऋषी लोकांनी, राजा सावधान रहा, कलियुगाला सुरुवात झाली आहे, तुझ्या राज्यात कलीने प्रवेश करायला नको। म्हणून राजानं कलीला दंड द्यायला सुरुवात केली पण कली हुशार होता। कलीनं राजा परीक्षिताचे पाय धरले आणि सांगितलं, महाराज मी तुमच्या राज्यात येणार नाही पण मी कुठे कुठे राहू हे तुम्ही सांगा। राजा परीक्षितांच्या राज्यात आला नाही पण राजा परीक्षितानं त्याला कुठे कुठे राहायला परवानगी दिली आहे। आजही कली सर्वत्र नाही आहे। द्यूत
मद्यपान छल कपट अविचार अनाचार या पांच ठिकाणी कली राहते। पांच छल कपटाने मिळवलेल्या द्रव्यामध्ये कली आहे। वर्तमान स्थितीत बघा किती छल कपट चाललंय। राजापासून तरंगापर्यंत छल कपट इथे कली आहे। कली सर्वत्र नाही आहे। तुम्ही छल करू नका, तुमच्या शरीरामध्ये तो प्रवेश करणार नाही। तुम्ही कपट करू नका, तुम्ही अविचार करू नका, अनाचार करू नका, तो तुमच्यामध्ये प्रवेश करणार नाही। शास्त्रामध्ये लिहिलंय, मनुष्याला अति कामामुळे अति लोभामुळे कली स्पर्श करतो। मंथरेनं कैकेयीची बुद्धी बिघडवली, कैकेयीची बुद्धी बिघडलेली नव्हती, मंथरेनं स्पर्श केला आणि म्हणून कलियुगामध्ये स्पर्शाला लोक मानत नाही। पण आता किती मानताय, कोणाला हात लावू नका, तोंड बंद ठेवा, तोंडावर फडकं ठेवा। कारण काय, हा रोगच कसा आहे। हात धुवा, पाय धुवा, नाही तर लोक नाव ठेवायचे, काय ब्राह्मणांसारखे हातपाय धुता, काय झालं हातपायाला, आमचे हातपाय चांगले। आता साबण लावा, जाहिरात चालली आहे, सॅनिटरी लावा, अमुक लावा। आता म्हणतात सॅनिटरी लावलं की त्याच्याने आणखीन दुसरा रोग होतो, म्हणजे आता साबणाने धुवा, स्वच्छ मीठ आणि गरम पाण्याने हात धुवा, काहीच होणार नाही। सगळ्यांना राजानं सांगितलं, कारण राजा परीक्षित हा राजा होता। राजानं कलीला स्पर्श केला नाही, पण राजाच्या घरी असलेल्या मुकुटामध्ये स्पर्श झाला आणि राजानं तो मुकुट घातला। राजाला त्या मुकुटाची माहिती नव्हती, म्हणून आपल्याला ज्या धनाची माहिती नाही ना, ते धन वापरू नये। धनाच्या बाबतीत लेखी असावं। राजा परीक्षितानं विचार केला, आपल्या वडिलांनी काय ठेवलंय म्हणून त्याच्यात एक मुकुट निघाला। त्या मुकुटाचा हिशोब कुठेही नव्हता आणि मुकुट अत्यंत सुंदर होता। राजा परीक्षिताचा काळ जवळ आलेला होता आणि राजा परीक्षिताला सद्गती मिळणार होती, भगवंताची प्राप्ती होणार होती। म्हणून राजा परीक्षित मुकुट घालून शिकार करायला गेला। राजा परीक्षिताला तहान भूक खूप लागली। बघा, मनुष्य अनाचार केव्हा करतो किंवा पाप केव्हा करतो, जेव्हा त्याची भूक संपत नाही। पोटाची भूक म्हणण्यापेक्षा पैशाची भूक, मानाची भूक, कीर्तीची भूक, प्रतिष्ठेची भूक, दुसऱ्याला डावलतो मनुष्य, दुसऱ्याचं प्रमोशन घेतो, दुसऱ्याची संपत्ती, दुसऱ्याची स्त्री, याला भूक म्हटलंय। ही पोटाची भूक तर चार तासाची आहे। कीर्ती आणि प्रतिष्ठा, राम कधी जास्त खदाखदा हसत नव्हते, पण एकदा एकाने सांगितलं मी रामाला हसवून देईल। कारण कवी जे असता ना, पूर्वी भाट लोक कवीत करायचे, एक भाटानं सांगितलं मी रामाला हसवून देईल, सब म्हणे राम मर्यादित हसतात। सीता आईसाहेब येऊन गेलेल्या होत्या आणि रामाच्या जवळ तो भाट गेला, म्हणे महाराज तुमची एक पत्नी मला रस्त्यात भेटली। राम म्हणे माझी पत्नी, सीता तर घरात आहे, म्हणे दुसरी पत्नी आहे तुम्हाला, ती भेटली, ती गल्लोगल्ली फिरते, गावोगावी फिरते, या भूमीवर नाही, या भूमीच्या ठिकाणी अपार ठिकाणी फिरते, अशी तुमची पत्नी आहे। म्हणे तिचं नाव काय सांग, म्हणे कीर्ती। राम गदा गदा हसले। कीर्ती ही सुद्धा पत्नी आहे। मनुष्य कीर्ती करता प्रयत्न करतो, पण कीर्ती ज्यांचीच होते, जे देवाची आरती करता त्यांची। मरावे परी कीर्ती रूपे उरावे, काहीतरी सत्कर्म केलं पाहिजे। पा, ज्ञानोबाची आरती होते, तुकोबाची आरती होते, समर्थांची आरती होते, या नेत्यांच्या पुतळ्यांची कोणी आरती करतं, 15 ऑगस्टच्या आधी म्युन्सिपाल्टीच्या बंबाने धुवून टाकतात, सगळा मळ काढून टाकतात। कीर्ती, कीर्ती ही सुद्धा एक पत्नी आहे। कीर्ती करता मनुष्य प्रयत्न करतो,
अहो हे राजकीय लोक तर कीर्ती करतात, खऱ्या पत्नीला बाजूला सरकून देतात आणि तिच्या मागे पडतात. ती म्हणते आज थांबा, नाही वेळ नाही तुला, चालले कीर्ती मिळाली, माझी सभा आहे, माझा सत्कार आहे, माझा अमुक आहे. राजा परीक्षित कीर्तिमान झाला होता. राजा परीक्षितानं तहान भूक लागल्यामुळे शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये प्रवेश केला आणि शमीक ऋषी ध्यानमग्न होते. याला राजाला क्रोध आला. क्रोधामध्ये राजानं मुनीचा अपमान करायचं ठरवलं. लक्षात ठेवा, केव्हाही तहान भूक लागलीने क्रोध करू नये. गार पाणी पिऊन घ्यावं, गुळाचा खडा खाऊन घ्यावा आणि एवढंच म्हणावं की मला भूक लागली आहे, लवकर उरकवा. पण लक्षात ठेवा, भुकेच्या वेळा क्रोध येतो आणि क्रोधात मनुष्य काहीही बोलतो. काही लोक कपडे घालताना बाहेरून जेवून येतात, असंही माणसं आहे, आणि घरात आल्यावर भांडण करतात, मी आजपासून जेवणारच नाही. तर लक्षात ठेवा, काय करायचं आहे, गार पाणी प्यायचं आहे आणि गुळाचा खडा खायचा आहे. आपलं तोंड गोड करून घ्या आणि गोड बोला, क्रोध करू नये. क्रोधाधिक वरजावे मनुजा हरिशी सतत भजावे. संत काय करतात, भूक लागली की रामनाम घेतात. त्यांची भूक रामनामानं संपून जाते. आपल्या शरीराला अन्न काही पिष्टमय गोड असं टाकावं लागतं तेव्हा भूक शमून जाते. राजा परीक्षित कालावधी संपला होता, ब्राह्मणाचा अपराध घडणार होता जन्मामध्ये, म्हणून एक मृत सर्प मुनीच्या गळ्यामध्ये टाकला. राजा निघून गेला. आजूबाजूच्या बालकांनी शमीक मुनीच्या मुलाला सांगितलं, तो नदीवर स्नान करीत होता, आणि त्याला सांगितलं की एक राजा आला परीक्षित आणि त्याने तुझ्या वडिलांच्या गळ्यात मृत सर्प टाकला, त्याने तिथेच हातात पाणी घेतलं आणि सांगितलं ज्याने माझ्या वडिलांच्या गळ्यात मृत सर्प टाकला त्याला आजपासून तक्षकाने दंश करावा आणि त्याचा मृत्यू यावा. राजा घरी आला, डोक्यावरचा मुकुट काढून टाकला. हे चरित्र आपल्याला ऐकायचं आहे की कली कुठे आहे. छल कपट पापाचं धन अनाचार अविचार आणि मद्य, हे मद्य आहे. आता मद्याच्या दुकानात सुद्धा सत्यनारायण होतो हल्लीच्या काळात. करू नये असं नाही आहे, पण सत्याची पूजा कशी काय होईल त्याची. छल कपट जीवनामध्ये राजा परीक्षिताने कधीच पाप केलं नव्हतं, पण आता असं पाप झालं की पापामुळे राजा मलिन होऊन गेला, राजाचा चेहरा मलिन झाला. राजानं आपल्या शरीराचा त्याग करायचं ठरवलं. एक संताने सांगितलं की हे पुण्यवान शरीर आहे तुझं, तुझ्या शरीराचं भगवंतानं रक्षण केलं आहे, तू आता त्याचं सोनं करून घे. अवसर बार बार नाही आवे, जाना तो कुछ करले भलाई, जनन मरण सुख पावे, अवसर बार बार नाही आवे. राजा ही वेळ पुन्हा येणार नाही. राजाला जन्मेजय नावाचा मुलगा होता, तोही लहान होता. प्रधानांनी सांगितलं आम्ही सांभाळून घेऊ, तुम्ही मुक्त व्हा. राजाच्या पत्नीचं नाव होतं इरावती. इरावतीने सुद्धा राजा परीक्षिताला मदत केली, तुम्ही आत्मोद्धार करून घ्या. काही लोक म्हणता मग राजा परीक्षित गेल्यावर त्याची पत्नी कुठे राहिली. म्हटलं तूही नव्हता तेव्हा मी नव्हतो, कसं काय सांगू. मोठ्या लोकांच्या स्त्रियांना सांभाळायला खूप साधनं असतात, खूप साधनं असतात. बऱ्याच लोकांनी मावशीला कोणी नाही सांभाळला तर आपल्या मावशीला सांभाळलाय. माझी आईची बहीण आहे, जगात अशी खूप आहे. आत्याला सांभाळलाय, विधवा आत्यांना. अण्णाकडचा इतिहास लक्षात ठेवा. सांभाळतात लोक, जिथे धर्म आहे तिथे सांभाळ होतो, जिथे धर्म नाही तिथे सांभाळ होत नाही. स्वतःच्या आईला सांभाळत नाही, वृद्धाश्रमात ठेवतात, तिथे काय धर्म आहे, तिथे कली घुसलेला आहे. स्वतःच्या सासूला सुन सांभाळत नाही, भागवताला प्रदक्षिणा घालते. कोणी असेल तर ऐका, आता काही तुम्ही माझ्यासमोर नाही.
काम तुमच्याकडे पाहून बोलतो. बऱ्याच लोकांना काय वाटतं की दादा आम्हालाच बोलता, आता तुम्ही तुमच्या घरी आहे, तुम्ही काही माझ्या समोर नाही, त्यामुळे मी काही तुम्हाला टोचून बोलत नाही, पण खरं बोलतो आहे याच्याकडे लक्ष ठेवा. की आपला पश्चाताप करा, जसा राजाने पश्चाताप केला, मी ऋषीच्या गळ्यामध्ये मृतसर्प टाकलाय, तसा मी सासू सासऱ्यांना वागवलं नाही, स्त्रियांनी पश्चाताप करावा आणि भागवत ऐकावं म्हणजे पापाचं क्षालन होईल. मुलांनी पश्चाताप करावा आणि भागवत ऐकावं म्हणजे पापापासून मुक्त होईल, पापाचा नाश होतो भागवताची कथा ऐकल्यानंतर. आजामेळाची कथा आहे, धुंदुकाराची कथा ऐकली आहे तुम्ही. राजा परीक्षितानं उपवास करायचं ठरवलं आणि गंगा किनाऱ्यावर आले. देवऋषी नारद आले. देवऋषी नारदाने राजा परीक्षिताला सांगितलं, राजा परीक्षित घाबरू नको, गंगा मुक्ती देणारी आहे, गंगा मुक्ती देणारी आहे. या गंगा किनारे आलेला आहे त्या तीर्थाचं नाव आहे सुखताल. सुखतालाला राजा परीक्षित आला आहे, गंगा मातेला वंदन केलं आहे, संतांच्या बरोबर स्नान केलं आहे, गंगा किनाऱ्यावर बसले आहे. राजाला भागवत सांगायला कोणीतरी संत महात्मे येणार आहे. त्यावर व्यास आले, देवल आले, वशिष्ठ आले, विश्वामित्र आले, जामदग्नी आले, पाराशर आले, सगळे ऋषी येत आहेत. त्यांना म्हटलं याच्यातलं कोणी ज्ञान सांगेल, त्याच्यातलं कोणी सांगेल. त्यांनी सांगितलं तुझे गुरु यायला वेळ आहे, आम्ही तुझ्या गुरुची वाट पाहतो आहे. राजा परीक्षिताला माहीत नाही की आपले कोण गुरु होणार आहे. सुखमुनी गोलोकाला गेले होते. त्या गोलोकामध्ये भगवान श्रीकृष्णानं सुखमुनींना सांगितलं होतं की राजा परीक्षित नावाचा माझा अंश आहे, तो भगवत भक्त आहे, तो अनशन नावाचं व्रत करेल, तुम्ही गंगा किनाऱ्यावर जाऊन त्याला कथा सांगा. गोलोकातून सुखमुनी हिमालयात आले, हिमालयातून सुखतालच्या तीर्थक्षेत्राकडे ताळ ताळ चालत आले. सुवर्णासारखे केस ज्यांचे आहे, अंगावर मृगार्जिन आहे, दुसरं काही पात्र नाही, करपात्र आहे, असे ताड ताड येत आहेत. लहान मुलं चिडवत आहे, नंगा बाबा, नंगा बाबा, नंगा बाबा, तरी जगाकडे पाहिलेलं नाही आहे. असे निरामय वृत्तीचे संत सुखमुनी राजा परीक्षिताकडे येत आहे. सगळी सभा उठून उभे राहिली सुखतालला, सगळ्यांनी वंदन केलंय. एवढं नाही, महर्षी व्यास उठून उभे राहिले आणि सगळ्या ऋषींनी वंदन केलंय. राजांना नमस्कार केलाय आणि गुरुचरणावर मस्तक ठेवला. सुखमुनींनी गंगा मैयाला नमस्कार केला. सगळ्या ऋषी लोकांनी गंगेचा जय जयकार करा. नमामि गंगे तव पाद पंकजम, जय गंगे, जय जय हर हर गंगे, हर हर गंगे. राजा परीक्षितानं उभं राहून सुखमुनींच्या समोर आपलं पाप प्रकट केलं. मी उत्तम कुळामध्ये जन्माला येऊन दिग्विजय होऊन माझ्या हातून एका संताचा अपमान झालेला आहे. मी अधम आहे. मी 7 दिवसामध्ये जाणार आहे. मला मरणाचं भय लागलेलं आहे, पण माझी मरायची तयारी नाही मनामध्ये. मला काहीतरी उपाय सांगा. मी माझा अंतकाल आलेला आहे. अंतकालामध्ये माणसाची शरीराची घबराट होते. मला नारायणाचं दर्शन झालं नाही, माझ्यावर कृपा करा. मी भजन केलं नाही आजपर्यंत. राजा परीक्षित आपल्या पापाची कबुली देतो आहे, महाराज माझं जीवन सुधरवा. आपण माझे गुरु आहे. परमात्मा श्रीकृष्ण जगाचे गुरु आहे. कृष्णम वंदे जगद्गुरु, राम जगद्गुरु, शंकर जगद्गुरु. ईश्वर एक तत्व आहे. सद्गुरूला शोधण्याकरता देवाचा आशीर्वाद घ्यावा लागतो. राजाला भगवंताचा आशीर्वाद होता म्हणून अंतकालामध्ये सद्गुरू मिळाले. सद्गुरूचं दर्शन होणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
राजा परीक्षित स्तुति करतो आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुचं दर्शन झालंय। ज्याप्रमाणे सद्गुरु दुर्लभ आहे त्याप्रमाणे सदशिष्य सुद्धा दुर्लभ आहे। भगवान सद्गुरु आणि सदशिष्याची अपेक्षा ठेवतात। राजा परीक्षितानं आपलं सगळं चरित्र सद्गुरूच्या पुढे ठेवलं। राजानं सुखदेवांना आमंत्रण केलेलं नव्हतं, बिना आमंत्रणाने आले होते, कारण त्यांना सुद्धा अजून सदशिष्य मिळालेला नव्हता। तुम्हाला सुद्धा असं कोणी पती पत्नी ठरवत नाही लग्नाच्या नंतर की मला सत्पुत्र व्हावा, फक्त तुमची कल्पना काय असते, पुत्र व्हावा बस। तर अशी कल्पना पाहिजे पती पत्नींची की मला सत्पुत्र व्हावा, सत्कन्या व्हावी। आपल्याला काय वाटतं, एज्युकेशन दिले की ते चांगले राहतील, एज्युकेशनने चांगले राहतील याची गॅरंटी नाही। त्यांच्यामध्ये सत्वगुण आला पाहिजे, सत्पात्रम, पुत्र सुद्धा सत्पात्र पाहिजे, कन्या सुद्धा सत्पात्र पाहिजे। आपण माता पितांच्या कुळाचा कलंक लावायला जन्माला आलेलो नाही आहे, माता पितांना आनंद देण्याकरता जन्माला आलेलो आहे। सदशिष्य मिळाल्यावर राजा परीक्षिताला आनंद झाला, राजा परीक्षिताला गुरु चांगले मिळाल्यावर आनंद झाला। शास्त्रामध्ये वर्णन येतं, संत महात्मे अमर आहे, संताला काल मारू शकत नाही, संत कालाला जिंकून घेतात। रामानुजारे शंकराचार्य वल्लभाचार्य ज्ञानेश्वर तुकाराम आजही आहे, त्यांचे हजारो ग्रंथ प्रकाशित झाले आहे, लाखो लोकांनी त्यांच्या ग्रंथाचं अध्ययन केलं आहे, लाखो लोकांचं जीवन त्यांच्या ग्रंथामुळे सुधारलं आहे। आजही लोक ज्ञानदेव तुकाराम यांचा संग करतात। म्हणून आपलं मन जे आहे ते गुरुचरणामध्ये लागलं पाहिजे। गुरुचरणामध्ये मन लागणं म्हणजे काय, सद्वर्तन सदाचरण सद्विचार, सद्गोष्टीची साठवण केली पाहिजे। सद्गोष्टीची साठवण केली की परमात्माची आठवण राहते। आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, द्या पण केव्हा देईल पांडुरंगा आठवण, जेव्हा आपलं सद्वर्तन असेल तेव्हा। मुलगा समंजस होईपर्यंत आई म्हणते पाणी घेऊन जा, पेन्सिल घेऊन जा, पेन घेतला का नाही, तो एकदा सद्गुणी झाला। पण हल्ली मुलगा सद्गुणी काय होतो, बाहेरचं पाणी प्यायला लागून जातो, बाहेरचं खायला लागतो, डबा न्यायची गरजच नाही। पाच मला आता मुली सुद्धा असं बाहेर खाताना दिसतील शाळेच्या बाहेर, घरून डबा न्यायची कोणाची इच्छाच राहिली नाही, आणि आईची करून द्यायची इच्छा राहिलेली नाही। सगळ्यांना काय वाटतं, एन्जॉय पाहिजे। सत्प्रवृत्ती सद्धर्म सद्विचार सत्कर्म सदाचार सुसंगती। भागवतामध्ये लिहिलंय, संतांना निद्रा कमी असते म्हणून संतांमध्ये सत्वगुण असतो, अतिनिद्रेनं तमोगुण वाढतो। मध्यरात्रीच्या समयी शिष्य झोपल्यावर सुद्धा सद्गुरु चिंतन करीत असतात, ध्यान करीत असतात। गुरु ब्रह्मदेव आहे, गुरु विष्णू आहे। राजा परीक्षिताला सुखदेवांनी सावधान केलंय, राजा शांत बैस, तुझं स्तन स्थिर ठेव आणि डोळे स्थिर ठेव। डोळे आणि शरीर स्थिर ठेवलं की मनाची चंचलता जाते। आम्ही काय सूचना देतो, मंदिरात आल्यावर ज्याला त्याला भेटायचंच नाही, पिंपळा त्याला खालीच गप्पा सोडून जातात आपल्या, काव कुठले म्हणलं इथले, म्हणून कसे म्हणे तुमच्यासारखेच आम्ही रडे, अण्णाबाई आमचं 100% पण रडतोच आम्ही, कारण आपले डोळे लगेच चंचलतेकडे चालले जातात। म्हणून सुखदेवांनी राजा परीक्षिताला प्राणायाम करायला सांगितलं। प्राणायामाने आयुष्य वाढतं,
आणि मनाची चंचलता कमी होते. प्राण वीर्य आणि मन तिघ एकत्र राहतात. शरीरामध्ये वीर्य स्थिर राहिलं पाहिजे, प्राण स्थिर राहिलं पाहिजे. प्राण आणि वीर्य स्थिर केलं की मन स्थिर होतं. म्हणून शक्तीचा संग्रह करायचा आहे, शक्तीचा विनाश करायचा नाही. जो शक्तीचा संग्रह करतो त्याचं मन त्याच्या ताब्यात राहतं. म्हणून साधारणतः प्राणायाम तीन प्रकारचा करायचा, पूरक प्राणायाम, कुंभक प्राणायाम, रेचक प्राणायाम. त्याच्यानं भक्ती वाढते, हृदयामध्ये प्रकाश पडतो, हृदयामध्ये भगवंताचा अनुभव येतो. द्वितीय स्कंदामध्ये प्रथम अध्यायामध्ये शरीर ताब्यात घ्यायला सांगितलं आहे. म्हणून त्रिकाळ संध्या करणारा ब्राह्मण अतिश्रेष्ठ सांगितला, कारण त्याला त्रिकाळ प्राणायाम घडतो. हाताच्या मुद्रा करतात, त्याच्यामुळे त्याच्यात मनशक्ती वाढत जाते. सुखदेव सांगतात, राजा परीक्षिता, हे जगत भगवंताचं स्वरूप आहे, मेघ हे भगवंताचं अंग आहे, म्हणून भगवंताचा मेघासारखा रंग आहे. जीव नारायणाचं ध्यान करतो तेव्हा भगवान केव्हा केव्हा निळी छटा दाखवतात ध्यानामध्ये. जीव हा बिंदू आहे, परमात्मा हा सिंधू आहे. म्हणून ध्यान करणाऱ्यानं भगवंताचं ध्यान करावं. सगळ्या शंकराचार्यांनी ध्यानाला महत्त्व दिलं आहे. राजा, ज्यांच्याकडून ध्यान होत नाही त्यांनी भगवंत सेवा करावी, पण भगवंत सेवा करण्यापूर्वी माता पितांची आणि गुरुची सेवा केलेली असावी. जेव्हा माता पिता आणि गुरु यांची सेवा, आता तुम्ही म्हणाल काय सेवा करायची, तर शरीर थकलं असेल तर पाय दाबून द्यावे, स्नानाला पाणी काढून द्यावं, पाणी प्यायला द्यावं, या सेवा करायला सांगितलं. आपलं द्रव्य त्यांच्याकरता खर्च करावं, आपल्या धनातलं काही धन त्यांच्याकरता खर्च झालं पाहिजे. म्हणून स्वरूपाचं स्थित सांगितली आहे भगवत सेवा. भगवत सेवा करता करता सुद्धा गुरुकडे लक्ष लागतं. सुखदेव तिसऱ्या अध्यायामध्ये मंगलाचरण करतात. पा एवढे संत होते तरी मंगलाचरण करतात. यत् कीर्तनम यत् स्मरणम, काय मंगलाचरण आहे, तुझं कीर्तन मंगल, कारण भगवंताचं कीर्तन केल्यानं काम स्पर्श होत नाही. भगवान सगळे मंगल आहे. मंगलायतनम हरिही, जसं जसं तुम्ही कीर्तन कराल, भगवंताचं स्मरण कराल, तसा हा संसार तुमच्या मनातून निघून जातो. राजा परीक्षितानं प्रश्न केला आहे. राजा परीक्षित, गुरुच्या कृपेने तात्काळ स्थिर झाले आहे, संत कृपा झाली, परीक्षित इमारत स्थिर झाली. स्थिर झाले राजा, नुसता दृष्टिक्षेप टाकलाय. आपणासारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. राजा परीक्षितानं विचारलं, महाराज जगाची उत्पत्ती कशी झाली, प्रलय कसा होतो, असा एक प्रश्न नारदाने ब्रह्मदेवाला विचारला होता. ब्रह्मदेवानं नारदाला सांगितला, प्रलय कालामध्ये सगळे भगवंताच्या पोटात जातात, नारायणम. आज कुठेतरी धरण फुटलंय परदेशामध्ये, सगळं वाहून चाललंय. म्हणून शेषशाही नारायण शयन करतात. सृष्टीच्या आरंभामध्ये भगवान असाच खेळ करतात. हा भगवंताचा खेळ आहे. शुद्ध ब्रह्म जे निष्क्रिय आहे, माया विशिष्ट ब्रह्म जगाला उत्पन्न करतं. आपण तांदूळ पेरतो, तांदूळ स्वतः पेरला जात नाही, तांदूळ पेरावा लागतो. तसं ब्रह्म जे आहे ते निष्क्रिय आहे, त्याला आपल्याला प्रयत्नानं मिळवावं लागतं. मग राजानं विचारलं, महाराज सगळं ब्रह्म जर आहे तर मग हे सुखदुःख कोणामुळे निर्माण होतं? सुखदेव सांगतात, माया समजली, सुखदुःखाला कारण माया आहे. मायेमुळे आपल्याला तसं वाटतं, जसं स्वप्न पडलं की माणूस दुसऱ्या दिवशी घाबरतो, पण त्याला कारण असं असतं, स्वप्नाच्या आधी ज्या घटना घडून गेलेल्या आहे त्या घटना तुमच्या मनाला जर बोचल्या असतील तर त्याचं भय निर्माण होतं किंवा त्याचा आनंद निर्माण होतो,
आनंदाच्या रूपानं आनंदाचं स्वप्न पडतं आणि भयाच्या रूपानं भयाचं स्वप्न पडतं. आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षामि माहर. देवांना सुद्धा हे देवाचे स्वप्न पडलं नंतर रामरक्षा सांगितली गेली, लक्षात ठेवा. संतांना सुद्धा तुकाराम महाराजांच्या स्वप्नात देव आले, गुरुमंत्र दिला, समर्थांच्या प्रत्यक्षात आले. आपल्याला भय का निर्माण होतं? तर आपलं काही चुकलेलं असतं आणि आपल्या मनात ते विचार आलेले असतात आणि त्या विचारामुळे भयकृत आणि आनंददायी स्वप्न आपल्याला दिसत असतात. स्वप्न ही कारिका आहे, म्हणून मायेची छाया आपल्यावर आहे. ब्रह्मदेवानं चतुश्लोकी भागवत सांगितलं. ब्रह्मदेव हे चतुश्लोकी भागवत सांगत असताना नारदाला सांगतात, हे नारदा, हे बघ, ज्ञान काय आहे आणि अज्ञान काय आहे. जगामध्ये अज्ञानही नाही ज्ञानही नाही. भगवंत हे ज्ञान आहे आणि माया हे अज्ञान आहे. मायेची छाया जशी आहे, जसं तुम्ही चालताय, तुमची सावली पकडायची आहे तुम्हाला तर पकडता नाही येणार. तुम्ही चालायला लावली की सावली पुढे चालते, तुम्ही थांबून गेले की सावली पडते. 12 वाजता तुमची सावली पडत नाही कारण डोक्यावर सूर्य जातो, सावली पायात असते, पायामध्ये ती खाली आहे. सूर्य कलला की सावली पूर्व दिशा पश्चिम दिशा फिरत असते. तद्वत माया आहे. म्हणून पाप काय आहे, शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की असं असं पाप आहे, ते पाप आपल्याकडून होऊ नको. राजा, माया ही नर्तकी आहे, माणसाला फिरवते. मग नर्तकीला उलट करा, कीर्तन होतं. म्हणून या मायेला ढिंकायचं असेल तर नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम तन्नमामि हरिं परम. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी. आता काही काही लोक विचारायला येतात ना की बा माझे वडील ॲक्सिडेंटने गेले, मी काय करू? मी तर त्यांना सर्व सांगतो, रोज हरेरामचं कीर्तन करा. नाही ना, काहीतरी पूजा करा ना. आता सांगतो, कलियुगामध्ये पूजा काही व्यवस्थित होत नाही कारण पूजेला लागणारं जे साहित्य, पूजेला करणारा लायक मनुष्य आणि पूजा सांगणारा लायक, हे सगळे जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा पूजा कर्म नीट होतं. आता बघा, भागवताचं सुद्धा लोकांनी काय केलं, भागवत लावा भागवत लावा, काही नाही, काही एक अर्ध्या तासामध्ये सगळं गुंडाळून ठेवून देतात, मोकळे होऊन जातात, गमती सांगतात, गाणे म्हणत बसतात, त्याच्यातल्या कथाही पूर्ण करत नाही ते. बरं, अज्ञाना लोकांना ते कळत नसल्यामुळे त्याचं काही महत्त्वही राहत नाही. म्हणून आम्ही भागवतही केलं पण काही उपयोग नाही झाला, आणखीन सांगायला येतात लोक. म्हणून संकीर्तन करा, नामसंग जळतील पापे जन्मांतरेचे. आम्ही काय केलं, घरात यंत्र लावून द्यायला, हरे राम हरे राम 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 हरे हरे साडूने सांगितलं केलं. अशा यंत्राने कीर्तन नाही होत, स्वतः कीर्तन करा. ते एक साधन आहे, तुम्हाला आठवणी करता लावलं तर काही हरकत नाही, पण कीर्तन स्वतः करा. मुले घातले रडाया ते कैची आचू कैची माया. तुम्ही जर मुलाने कीर्तन करायला लागले, चतुश्लोकामध्ये ब्रह्मदेवानं ही कथा सांगितली, नारदाने ऐकली, नारदांनी व्यासांना सांगितली, व्यासाने 18,000 श्लोक केले. द्वितीय स्कंदामध्ये राजा परीक्षिताने प्रश्न केला, महाराज मला तुम्ही हे सांगा. त्यावेळा सुखदेव म्हणाले, राजा तू ज्याप्रमाणे मला विचारलं त्याचप्रमाणे मैत्री ऋषींना विदुराने विचारलं. आता हे मैत्री ऋषी विदुराला कसे सांगायला लागले, तर भगवान निजधामाला जाताना निवांतपणे द्वारकेत बसले होते की माझ्या आयुष्यामध्ये कोणाला मी मदत केलेली नाही. तर देवाच्या आयुष्यात 2 लोक राहून गेले होते, एक विदुरजी आणि दुसरे सुदामजी. तर सुदामजीला द्वारकेमध्ये बोलवून मोठी पूजा करून टाकली, मग राहिले विदुर. पण विदुराचं ऋण फिटत नव्हतं. भगवंतानी उद्धवाला सांगितलं,
तुला वृंदावन यात्रेत जर माझा विदुर भेटला तर त्याला सांगावं भगवंताने तुझी आठवण केली होती आणि माझं चरित्र ऐकण्याकरता तू मैत्री ऋषीच्या आश्रमात गंगा किनाऱ्यावर हरिद्वारला जा आणि तिथे माझं चरित्र ऋषीच्या मुखातून ऐक. म्हणजे स्वतःचं चरित्र ऋषीच्या मुखातून ऐकायला सांगलं की एवढी कृपा विदुरावर होती. विदुरांनी भगवंताचं चरित्र ऐकलं आणि नंतर धृतराष्ट्राला घेऊन आपला देह गंगेमध्ये सोडला. आता राजा परीक्षितानं विचारलं की विदुरजी महावैष्णव होते, त्यांच्या मनाला भक्तीचा रंग लागलेला होता, ते ध्यान धारणा करीत होते. सगळ्यामध्ये मोठं तीर्थ कोणतं? तर सुखदेव सांगतात सगळ्यामध्ये मनाला शुद्ध करणं हे मोठं तीर्थ आहे आणि मनच तीर्थ आहे. गंगेमध्ये तुम्ही पैसा फेकला तर तो कुठे पडला याचं काही पाहता का नाही? गंगेला मिळाला. पण लहान लहान पोरं बुड्या मारून काढून आणतात, गंगा त्यांना देऊन टाकते, घेऊन जातो, कारण तिला पैशाची गरज नाही. पण तुम्ही दिला ना तिने तुम्हाला दिल ती. म्हणून गंगेवर लोक काय सोडतील याचा पत्ता नाही. आम्ही उबडीला गेलो होतो, रामकृष्णांचा मठ पाहिला आणि नावेत बसलेलो. माझ्या लक्षात होतं गंगेच्या मध्यधारामध्ये काहीतरी सोडावं. मी हिच्या हातात दिलं, म्हटलं हे घेऊन टाक गंगेमध्ये. काय म्हटलं पाहू नको, तू पाहिलं तर म्हणशील काय काय दे टाकून. जय गंगा म्हटलं. गंगा आहे ती, पाहिजे नाही तर माणूस काय करतो इथलं काय करायचं. म्हणून हे माहेश्वरी समाज असतो ना, असं गुंडाळून घेतो मग टाकतो, कारण बरोबरचे सुद्धा म्हणून एवढं पोटात दुखायला लागून जातं ना. आव्हान आले खायची सवय, कधी दान पाहिलं नाही, काही द्यायची दानच नाही. तर ह्याच्याकरता गुप्त शब्द आहे आपल्याकडे दानाला. काय आहे गुप्त? मोठमोठे महात्मा लोक जय गंगा मैया जय गंगा मैया. म्हणून विदुरजी वैष्णव होते, मनातून शुद्ध होते. ऋषीचा श्राप होता, यम म्हणून अवतार धारण केलेला होता. विदुरजींनी धृतराष्ट्राच्या राज्यातली एकही संपत्ती घेतली नव्हती, त्याग करून दिला होता. दोन्ही पती पत्नी गंगा किनाऱ्यावर एक झोपडी बांधून राहत होते. रोज भगवंताचं तीन प्रकारे पूजन करायचे, कथामृतम, नामामृतम आणि भजनामृतम. तीन अमृत गला भजन करायचे, कथा करायचे आणि हरे राम या मंत्राचं संकीर्तन करायचे. एक दिवशी विदुरांची पत्नी, तिला स्वप्न पडलं की द्वारकाधीश सोन्याच्या रथात बसून आपल्या घरी येत आहे. तिनं विदुरजीला सांगितलं. विदुरजी म्हणे आपल्या घरी कशाला येतील, धृतराष्ट्राकडे जात असतील. आता धृतराष्ट्राचा व्यवहार जो होता तो कपटपूर्ण होता, म्हणून त्या दिवशी भगवंताने शिष्टाही केली. दुर्योधनानं भगवंताला अटक करायचं ठरवलं होतं, भगवंताने त्याचा त्याग केला आणि रथ घेऊन गंगा किनाऱ्यावर हरिद्वारला आले. हे पतीपत्नी संकीर्तन करत होते. रात्री स्वप्न पडलं होतं, देवाने हाक मारलाय, काका काका. जगन्नियता परमात्मा विदुरांना काका म्हणतोय, पण काका काय ध्यानमग्न झालं होतं. भगवंतानी दरवाजा उघडला आणि पालेभाज्या शिजवलेल्या होत्या, त्या पानावर घेतल्या खात राहिले. विदुरांच्या पत्नीचे डोळे उघडले, विदुरांना जागं केलं, भगवान आले, माझं स्वप्न खरं झालं. भक्तानां स्वप्नवर्धनम, विष्णू सहस्रनाम सांगतो. देव आल्याचं स्वप्न पडणं सोपं नाहीये. विदुर जागे झाले, देवानं काका आणि काकू म्हणून वंदन केलंय विदुराला. विदुराच्या डोळ्यात पाणी आलं. प्रभू विदुरा, मैत्री ऋषीकडे जा आणि माझं चरित्र ऐक. पवित्र माणसाच्या मुखातून माझं चरित्र ऐक. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र ची होय देह त्याचा. म्हणून एक लक्षात ठेवा,
जेवढी हरिकथा ऐकता येईल तेवढी हरिकथा ऐकता. तुमच्या हातामध्ये मनोकामना नावाचं पुस्तक दिलेलं आहे, 7 दिवसामध्ये जेवढे पारायण होतील तेवढे चालूया, तुमचं घर शुद्ध होऊन जाईल. हरिवरदा विदुरांनी दोन्ही दाम्पत्यांचा प्रेम भाव पूर्ण झाला. पती पत्नी जर भजन करतील, पती पत्नी जर संकीर्तन करतील, पती पत्नी जर चांगला विचार करतील तर भाग्य सुधरत. भाग्याने मनुष्य स्वरूपाला प्राप्त होतो. भक्ती ज्ञान वैराग्याची जननी आहे आपण पाहिलं. परमात्मा प्रेमाचे उपासी आहे. ज्या वेळेला आपलं पाप पुत्र रूपाने जन्माला येतं आणि पुण्य रूपाने सुद्धा पाप आपल्याला येतं, म्हणजे अविचारी दुराचारी पुत्र म्हणजे आपलं पाप आणि सदाचारी विचारी पुत्र म्हणजे आपलं पुण्य. धृतराष्ट्राचे पुत्र पाप रूपाने आले होते आणि पंडू राजाचे आणि कुंतीचे पुत्र पुण्य रूपाने आले होते. भगवान धर्म पक्ष धारण करतात. धर्माने कोणाचा पक्ष धारण केला? पांडवांचा. कौरवांजवळ संपत्ती होती पण भगवान इतके चतुर आहे की भगवंताच्या चतुराचं वर्णनच सांगता येणार नाही. भगवंतानी काय केलं, अर्जुनाला आणि दुर्योधनाला न्याय द्यायचा होता की दोघं येणार होते, एकाच दिवशी येणार होते ते, म्हणून देव झोपून गेले. दुर्योधन आधी म्हणे पायाजवळ कशाला बसायचं, आपण राजे आहे, डोक्याजवळ बसला. बसला तर बसला, महलामधून भगवंताचं वैभव पाहत बसला, कसं घर आहे, काय आहे, इकडे आहे, तिकडे आहे. अर्जुन जसे आले तसे पायाजवळ बसले. आता देवाला का झोप लागते? देवाने पांघरून पडलं, अर्जुन असे बोलणं गेलं. काय अर्जुन म्हणे, मग देवा तुम्ही मला पाहिजे. हा म्हणे मी आधी आलो आहे, माझ्याकडे पा. असं देवान पाहिलं, म्हणे बोलतो हा मला आधी दिसला, तू तर तिकडे बसला आहे. म्हणे तुला काय पाहिजे? म्हणे माझं सैन्य आणि मी, कोण पाहिजे ते घ्या. दुर्योधन म्हणजे तुमचं सैन्य देऊन द्या, तुम्ही नको. अर्जुनार म्हणे मी आलो तुझ्याकडे. आता बघा, 5 पांडव आणि देवाचं सैन्य आणि कौरवांचं सैन्य. देवाला भूभार कमी करायचा होता म्हणून देवाने काय केलं, धर्म, अर्जुन, नकुल, सहदेव आणि भीम यांच्याबरोबर धर्म, यांच्याबरोबर भगवान, एवढ्या 6 लोकांनी एवढं सगळं सैन्य सपाचट करून. रथी महारथी कर्ण, अश्वत्थामा, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य आणि अशा प्रकारे धर्माचं राज्य स्थापन केलं. विदुर हे यात्रेनं पवित्र झालेले होते आणि या जन्मात त्यांना दासी पुत्र हा जन्म मिळाला. विदुर मैत्री ऋषीच्या आश्रमामध्ये आले. मैत्री ऋषीने जग उत्पत्तीची कथा त्यांना सांगितली आणि जग उत्पत्ती पहिल्या अध्यायात जशी सांगितली मी तुम्हाला, त्यावेळेस भगवंतानी ही पृथ्वी वरते कशी काढली असा प्रश्न विदुरांनी मैत्री ऋषीला केला. मैत्री म्हणाले, ब्रह्मदेवाच्या शरीरापासून 10 ऋषी निर्माण झाले, ब्रह्मदेवाच्या मनापासून मनुरूप नावाचा राजा जन्माला आला, ब्रह्मदेवाच्या बुद्धीतून शतरूपा राणी नावाची स्त्री जन्माला आली, ब्रह्मदेवाच्या शरीरात अर्ध्या शरीरापासून पुरुष, अर्ध्या शरीरापासून स्त्री जन्माला आली, ब्रह्मदेवाच्या प्राणापासून वशिष्ठ, भृगु, चवन सगळे ऋषी जन्माला आले आणि मनु महाराजांचा विवाह ब्रह्मदेवाने लावून दिला आणि मनुला आज्ञा केली, स्वयंभू मनु आणि शतरूपा राणी, की या पृथ्वीवर प्रजोत उत्पत्ती करा. तेव्हा मनु भगवंतानी ब्रह्मदेवाला सांगितलं, महाराज ही पृथ्वी तर सगळी पाण्यात बुडालेली आहे, हिला
वरती काढायची कशी, म्हणून क्षीरसागरावर ब्रह्मदेव गेले. आता क्षीरसागरामध्ये नारायण झोपतात का त्याचं ऐका. तुमचे 365 दिवस म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस, आपलं वर्ष म्हणजे त्यांचा एक दिवस. जसं आपल्या एका दिवसात अर्धी रात्र असते ना अर्धा दिवस असतो, तसं ब्रह्मदेवाच्या एक दिवसात 6 महिने उत्तरायण आणि 6 महिने दक्षिणायण. दक्षिणायनात देव झोपतात आणि उत्तरायणात जागृत होतात, म्हणून लोक म्हणतात देव झोपतात तर त्यांची रात्र आहे. दक्षिणायन एक आहे देवांची रात्र. आषाढ महिन्यापासून सुरू झालं तर मार्गशीर्ष महिन्यापर्यंत दक्षिणायन. म्हणून या 4 महिन्यात शुभ कार्य करायचं नसतं. पण आता पंचांग सुद्धा म्हणतो आपत्कालीन लग्न लावा, कारण संख्याबळ कोणाचं झालं, नास्तिकांचं. रात्री आपण काही करतो का? संख्या बळ. म्हणून 4 महिने काही करायचं नाही. मग 4 महिने काय करायचं? तर ईश्वरी आराधना करायची. ईश्वरी आराधनेनं सगळे संकेत जागृत होतात, सगळी स्वरूप स्थिती अनुभवाला येते. मग ब्रह्मदेवानं प्रार्थना केली, पृथ्वी रसातलामध्ये गेली होती. भगवान विष्णूनं सांगितलं, चिंता करू नका, मी पृथ्वीवरती काढेल. तेव्हा आदिनारायण परमात्माने ब्रह्मदेवाच्या नाकातून एक रूप धारण केलं. वराह नारायण भगवान की जय. वराह नारायणानं गर्जना केली, पृथ्वीवर आले. आणि त्यावेळेला काश्यप ऋषींचा ब्रह्मदेवापासून जन्म झाला. काश्यपांना 3 स्त्रिया, अदिती, दिती आणि मानवाची आई, अशा 3 स्त्रिया. अदितीपासून देव झाले आणि दितीपासून राक्षस झाले आणि 3र्या स्त्रीपासून मानव झाले. म्हणून आपल्याला गोत्र माहिती नसेल तर कश्यप गोत्र सांगायचं. मग आता ज्यांना दोघांनाही गोत्र माहीत नाही, दोघांनी काश्यप सांगितलं. मग ते शास्त्रात असं सांगितलंय, एक गोत्राचं लग्न लावायचं नाही. मग आता दोघांनाही गोत्र माहीत नाही, एकाने काश्यप सांगितलं, मग दुसऱ्यानं काय घेतलं. आपला जो उपाध्याय आहे त्याचं गोत्र घ्यायचं, लग्न लावायचं. पण तुमचा उपाध्याय एक ठरलेला नाही. एक दिवशी येतो जुन्या गावातला, दुसरा येतो धरण गावचा, तिसऱ्या वेळेत येतो मेहरूणचा. उपाध्याय एक पाहिजे. आता मला एक काही लोक म्हणताना, नाही नाही तुमच्या उपाध्यायाला बोलून घ्या, नाही तो उपाध्याय उपाधी करतो. लक्षात ठेवा, उपाध्यायाचं गोत्र घ्यावं लागतं. मग तुम्ही ज्या गुरुला संत मानता त्याचं गोत्र घेऊन टाका, कारण आपण गुरुपुत्र आहोत. अनुग्रह घेतल्यानंतर गुरुचं गोत्र सुद्धा आपत्कालात घेता. अशा प्रकार आता या दीतीनं हिरण्याक्षाच आणि हिरण्यकश्यपू हे 2 पुत्र ऋषीच्या घरी कसे काय आले? तर काश्यपांची पत्नी जी होती अदिती, ही सदाचारानं वागत होती आणि दीती ही मात्र छल कपट करणारी होती. मग आता तुम्ही म्हणाल, ऋषीने आपल्या पत्नीला वळण का नाही लावलं? लगेच तुमचे प्रश्न येतात. तर असं आहे, काश्यपाला माहिती होतं हिच्या नशिबी पुत्र पाप रूपाने येणार आहे आणि हिच्या नशिबी पुण्य रूपाने येणार आहे. म्हणून मुलांचा कळवळा आईलाच असतो आणि मुलांचा त्रास आईलाच जास्ती असतो बापापेक्षा. बाप काय म्हणतो, जाऊ दे, त्याचं नशीब जाणे तो जाणे, मला नाही माहिती. बाई म्हणते असं कसं, त्याच्याकरता काही करा ना. कारण आईला कळवा, कारण ते पाप रूप तिचं तिला भोगावं लागतं. एखाद दिवशी मुलगा चांगला नाही गेला, माझंच पाप मला नडत आहे, असं बाई कबूल जबाब देते. माणूस म्हणत नाही, मी त्याला वळण लावलं, शिकवलं, सवरला, तो मित्रांच्या नव्याने बिघडला. माणूस पटकन मोकळा होऊन जातो, स्त्री मोकळी नाही होत. म्हणून पुत्राचा आनंद
आणि पुत्राचं दुःख मातेला जास्ती असते. या दितीनं आपल्या सवतीला मुलं होण्यापेक्षा आपल्याला लवकर व्हावे याच्याकरता पतीशी छल कपट केलं आणि रात्री काम भोगण्यापेक्षा दिवसा संध्याकाळी काम भोगाचा प्रयत्न केला. काश्यपांनी तिला मना केलं पण तिने काश्यपांचं वस्त्र छेडलं आणि काश्यपांनी सांगितलं की जा, तुझ्या पोटी दोन राक्षस जन्माला येतील. आणि ते जन्माला आले, त्यांचं नाव होतं हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू. हिरण्य म्हणजे सोनं, अक्ष म्हणजे डोळा, ज्याच्या दुसऱ्याच्या धनावर डोळा आहे तो. पण आता असे कैक राष्ट्र आहे की त्यांचे दुसऱ्या राज्यांवर डोळे आहे. वर्तमान स्थितीत पाहतो नाही, तो तिकडून यान सोडतो, तो तिकडून यान सोडतो. हो, हिरण्यकश्यपू जो दुसऱ्याचं उपभोगतो त्याला हिरण्यकश्यपू असं म्हणतात. हे दोन पुत्र जन्माला आले आणि हे ऋषीच्या आश्रमामधून गदा घेऊन फिरू लागले. तेव्हा वराह नारायण ही पृथ्वी वरती काढण्याकरता, लोक म्हणतात की पृथ्वी गोल आहे याचा शोध परदेशाच्या लोकांना नाही, आपल्या वराह नारायणाच्या समोर चेंडू आहे. पृथ्वी गोल आहे याचा शोध वराह नारायणानं आधीच लावून ठेवला आहे. पण आपलं कसं आहे, आपण परकीय चलनाला फार भूलतो. परकीय चलनाला फार भूलतो. अमेरिकेचा पेन, जपानचा पेन, अरे पण इंडियाचा वापर ना. आपण आपल्या गोष्टी विसरून जातो. पृथ्वी जलातून काढण्याकरता वराह नारायण प्रगट झाले. वराह नारायण आपल्या दोन्ही दातानं पृथ्वी वरती काढली, हिरण्याक्षाचा वध केला. हिरण्याक्ष लोभाचं स्वरूप आहे. हिरण्याक्षाचा उद्धार झाला, काश्यपांना आनंद झाला, दितीला मात्र दुःख झालं. मनु महाराजांचे दोन बालक आणि तीन कन्या, पहिल्या कन्येचं नाव आहे आकुती, दुसरीचं नाव आहे देहूती आणि तिसरीचं नाव आहे प्रसूती. या तीन कन्या एक आणि दोन मुलं, एका मुलाचं नाव प्रियवत आणि दुसऱ्याचं नाव आहे उत्तानपाद. हे दोन बालक झाले. मनु राजाची कन्या देहूती हिचं लग्न कर्दम ऋषीबरोबर झालं आणि कर्दम ऋषीच्या घरी भगवान कपिल प्रकट झाले. कपिल भगवंताने मातेला सुंदर उपदेश केला. विदुरांनी प्रश्न केला, महाराज मला कपिल देवाचं चरित्र ऐकायचं आहे. सुखदेव महाराज सांगतात, मैत्री ऋषीने विदुराला जी कपिलाची कथा सांगितली तीच कथा मी तुला सांगतो. जीव हा भगवंताची कथा ऐकण्याला लायक झाला पाहिजे. म्हणून पूर्वी हे भगवंताच्या कथा ऐकायला सुद्धा लोक परीक्षा घ्यायचे. आता परीक्षा नाही, जो जास्त पैसा देईल त्याला पा पुढे कोण बसतं, जास्त पैसे देणारे बसतात. या भागवतात कोणी नाही आहे. पुढे नाही मागे नाही, हे कार्यकारी लोक आहे. आजच मला विचारलं ना किती लोक आहे, म्हटलं ज्याचा मोबाईल तो झालं, चर्चा होऊन गेली, पोहोचली. अत्यंत जवळचे आहे का, म्हटलं नाही. जे नेहमी बोलण्याचे टेम्पे खातात तेच आहे. काम करून सुद्धा बोलणं खातात. म्हणे बोलणं खावं लागतं, म्हटलं मग इथे असंच आहे. सत्संग चांगला चालला आहे. पहा तुम्ही पाचच लोक माझ्या समोर आहे पण चारशे लोक बसले असं बोलतो मी. काही काही लोकांना लोक समोर नसले की बोलणार ती गडबड होते. भगवंताची कृपा असेल तर गडबड बिडबड काही होत नाही. बोलविता धनी नारायण आहे, त्याला त्याची कथा करून घ्यायची आहे. आपण कोण करणार आहे. हे कर्दम ऋषी ब्रह्मदेवाचे पुत्र. कर्दमेन प्रजाभूता, श्री सुक्तामध्ये वर्णन येतं वेदामध्ये.
या कर्दम ऋषीने ब्रह्मदेवाला सांगितलं की देवा मला तपश्चर्या करायची आहे तर मी कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर करू? तर कर्दम ऋषीला ब्रह्मदेवानं सरस्वती नावाची नदी सांगितली गुजरात प्रांतामध्ये. कर्दम ऋषींनी सरस्वती नदी किनाऱ्यावर 12 वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्येचं फल असं मिळालं की चतुर्भुज नारायणाने दर्शन दिलं. चतुर्भुज रूप कर्दम ऋषीच्या समोर प्रगट झालं. भगवंताच्या दर्शनानं ऋषींचे डोळे सफल झाले, कांती पवित्र झाली. भगवंताचं शरीर जे आहे ते श्रीअंग 16 वर्षाच्या वरती होत नाही, म्हणून ईश्वराच्या शरीराला अवस्था नाही, म्हणून नारायणाचं अंग आनंदमय आहे. भगवान गोविंद आहे. पा गाई मोहून गेले देवा कृष्णाच्या रूपावर, गोपिका मोहून गेल्या, गोप मोहून गेले, सर्प मोहून गेला, सर्पाच्या पत्न्या मोहून गेल्या, गोवर्धन पर्वत मोहून गेला, पोपट मोहून गेले, मोर मोहून गेले. भगवंताचं श्रीअंग जसं आहे म्हणून भगवंताला काय म्हणतात? मन मोहन. मनमोहन मरलीवाला बडी देर भई न गलाला. म्हणून भगवंताच्या चरणाचा स्पर्शानं आपले इंद्रिय सुखून जातात. पशु पक्षी सुद्धा भगवंताच्या स्पर्शानं आणि दर्शनानं कृष्ण अवतारामध्ये तल्लीन व्हायचे. कर्दम ऋषी ध्यानस्थ बसले असताना भगवान गरुडावर बसून आले. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला आणि प्रसन्न झाले भगवान आणि सांगितलं कर्दमा तू लग्न कर. कर्दम ऋषी म्हणाले महाराज मी तर तुमच्यात मिळण्याकरता तपश्चर्या करतोय आणि तुम्ही मला काय? अरे म्हणाले मला तुझ्या पोटी अवतार धारण करायचा आहे. कर्दमेन प्रजाभूता म्हणे देवा मी एक मुलगा झाला की संन्यास घेईन. कर्दमांना संन्यासाची इच्छा प्रबल होती. एकच मुलगा बरा म्हणाले ठीक आहे नियती करेल ते पाहू. म्हणे महाराज मला मुलगी तरी कोण देणार? म्हणाले बघ ज्याने बाप शोधला त्याने आई शोधली नसेल का? मी तुला शोधून काढलं ना. म्हणे हो मग मी माझी आई सुद्धा शोधली. आजपासून 7व्या दिवशी दुपारी 12:35 एक राजा राणी आणि तिची मुलगी तिच्याशी विवाह कर. इकडे भगवंताने नारदाला सांगितलं नारदा मला कपिल अवतार धारण करायचा आहे. तू स्वयंभू मनूकडे जा आणि स्वयंभू मनूची देहूती नावाची कन्या जी आहे ती कर्दम ऋषीला द्यायला सांग. आणि त्यांचं लग्न लावून मी सांख्य योग सांगणार आहे एवढं लक्षात ठेव. कन्यादानाचं पुण्य जगात श्रेष्ठ आहे. सगळ्या दानामध्ये कन्यादान श्रेष्ठ आहे, सुवर्णदान श्रेष्ठ आहे, चांदी दान श्रेष्ठ आहे, पण वस्तू जड आहे. वस्तू काय? जड आहे. कन्या चेतन चेतन आहे आणि कन्या सत्पात्राला देणं हे फार चांगलं आहे. पण कलियुगात लोक माणूस पाहून मुलगी देत नाही, माणसाचा पैसा पाहून मुलगी देतात.
पा तुम्हाला असं पाहायला मिळेल की एकदम ऑफिसर काळा कुट्टा आहे, त्याला सुंदर मुलगी दिली. कशा करत कशाने दिली? त्यांनी उद्याला पाहून साहेब 7 फूट आणि बाई 3.5 फूट असं विपरीत पाहायला मिळेल. बऱ्याच स्त्रियांचं लग्न शरीराशी न लागता वैभवाशी लागत, कारण अज्ञान माता पिता असत. आणि मग ते जीवन त्यांचं विपरीत होत. सुखदेव सांगतात, राजा परीक्षिता, शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, स्त्रीच्या हृदयामध्ये स्नेह जास्त असतो. स्त्री हृदय हे स्नेहप्रधान आहे आणि स्नेहप्रधान असल्यामुळे ते मातृहृदय होतं आणि मातृहृदय झाल्यामुळे मुलांच्या शरीरामध्ये पित्यापेक्षा मातेचा स्नेह जास्त असतो. आता स्त्री स्नेहामुळे स्त्रीबुद्धीमध्ये ममता जास्त असते आणि ममतेमुळे लोक स्त्रियांशी कपट करतात. म्हणून स्त्रियांनी फक्त 2 लोकांशी ममता करावी, पित्याच्या घरी बापाशी आईशी, नवऱ्याच्या घरी पतीशी आणि देवाशी. याच्या पलीकडे दुसऱ्याची स्तुती करू नये आणि दुसऱ्यांशी ममताही ठेवू नये. कोणी जर विचारलं तू माझ्या घरी येते का, मुलीला विचारलं, तिने सांगावं माझे वडील म्हणतील तर मी येईल असं मुलीला सांगायची सवय असावी. आमच्या घरी जेवण करते का, माझी आई सांगेल तर मी येईल. हल्ली मुलगी शाळेतूनच फोन करून देते, मी मैत्रिणीच्या घरी जाणार आहे, आणि आई म्हणत असं आहे. पतीच्या घरी आल्यानंतर आपल्या घरी जर कोणी स्त्रिया बसल्या असतील तर पतीचा तुम्हाला धाक नसेल तरी सांगावं, त्याला त्यांची यायची वेळ झाली, आपण आता किट पार्टी संपवून टाकू. असं पतीचा धाक दाखवला पाहिजे आणि पतीच्या धाकापेक्षा सुद्धा देवाचा धाक दाखवा. आमच्या घरी देवाला चालत नाही असं जर आम्ही वेडं वाकडं वागलो ना तर दुसऱ्याच दिवशी आम्हाला शिक्षा मिळते असं सांगा. पण हल्ली बाहेर काय म्हणतात, यांचा स्वभाव साधा आहे, ते आपण आले ना की बाहेर खाल्ले जातील. ते झालं, स्त्रियांच्या हृदयामध्ये स्नेह जास्त असतो. म्हणून भल्या माणसाने स्त्रियांशी जास्ती स्नेह करू नये. देवऋषी नारद स्वयंभू मनूकडे आले. स्वयंभू मनून आपली चिंता नारदाच्या समोर ठेवली. महाराज, माझ्या मुलीचं लग्न करायचं असेल, एखादा वर सांगा. त्यांनी कर्दम ऋषीचं नाव सांगितलं आणि सांगितलं की स्वयंभू म्हणून शतरूपा राणी तुमच्या या मुलीच्या पोटी नारायण अवतार घेणार आहे, तुम्ही नारायणाचे आजोबा आजी होणार आहे. दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे नारायणाचे नाना नानी. इकडच्या आई वडिलांना आजी आजोबा आणि तिकडचे नाना नानी. आईच्या वडिलांना नाना म्हणतात, आईच्या आईला नानी म्हणतात. स्वयंभू मनूला आनंद झाला. मनू महाराजांची चिंता मिटली. मनू महाराजांनी आपली कन्या सिद्धपूरला नेली. कुठे तपश्चर्या करत होते? सिद्धपूर. आणि 12:30 वाजता कर्दम ऋषी सूर्यनारायणाची प्रार्थना करी. कर्दमांनी स्वयंभू मनूकडे पाहिलं, रथ थांबला, आसनं टाकले, देहूतीने काय केलं, आसन अर्ध केलं आणि मग बसली. त्याच्यात तिला परीक्षा झाली की आपण ज्या मुलाला दाखवायला आलो आहे तो ऋषी आहे. कर्दम ऋषींना स्वयंभू मनूने प्रार्थना केली की मी कन्या दान द्यायला आलो तुम्हाला. म्हणाले, महाराज तुमच्या मुलीला ऋषी जीवन आवडेल का? राजघराण्याचं जीवन आहे तिचं. तेव्हा या देहूतीने उत्तर दिलं आहे की महाराज, मला भोगी पुरुषापेक्षा त्यागी पुरुषाबरोबर जीवन जगण्याचा आनंद आहे. पण कालांतरानं भोगी पुरुषाचा कंटाळा करते स्त्री,
आणि त्यागी पुरुषाच्या बरोबर जीवन जगणं चांगलं असतं. कारण या शरीराचं तारुण्य आहे तोपर्यंत या शरीराचं आकर्षण आहे. शरीराचं तारुण्य गेलं की शरीराचं आकर्षण कमी होऊन जातं. पण स्वयंभू मनुला, शतरूपा राणीला आणि दिहुतीला कर्दम ऋषीने एक मुद्दा सांगितला. एक मुलगा झाला की मी संन्यास घेणार आहे. दिहुती म्हणाली, महाराज आपण संन्यास घेणार म्हणजे मी पण मुक्त होणार आहे. लग्न लागलं, स्वयंभू मनु शतरूपा राणी निघून गेली. कर्दम आणि देहूती यांनी तपश्चर्या सुरू केली. जसं आता पती पत्नी म्हणतात की आमचा प्लॅन आहे 2-4 वर्ष काही संतती होऊ द्यायची नाही, तसं आहे. कारण जीवन मूल्य त्यांना कळायला लागलेली आहे. नाही तर पूर्वी काय व्हायचं, पहिल्याच वर्षी संतती झाली की जीवन मूल्य ठरवता येत नव्हते. मग आता मुलोको जीवन मूल्य ठरवतात आणि संततीचा विचार. मी आत्ता सांगितलं ना की मला सत्पुत्र झाले पाहिजे अशी दोघांची कल्पना पाहिजे, पण तशी कल्पना नसते. कल्पना कुठेतरी जाऊन ठरवतात बाहेर, अशी नाही. सत्पुत्र होण्याकरता देव दर्शन इत्यादी कार्य करून पुत्र प्राप्ती, कन्या प्राप्ती झाली पाहिजे. व्रतवैकल्याच्या योगानं पुत्र प्राप्ती झाली पाहिजे. श्रेष्ठतम पुत्र पाहिजे, कुलभूषण पाहिजे. सुपुत्र कुलदीपक, पुत्राला पाहिल्यावर आनंद झाला पाहिजे, पुत्राच्या कर्माचा आनंद झाला पाहिजे. नंद यशोदा यांना भगवंतानी आनंद दिला आहे. दशरथ राजाला आणि रामाला, तुम्ही रामायणात पाहिलं की राम कसे रांगताय, दशरथ राजा आनंदित व्हायचे. दशरथ राजाजवळ जर मोबाईल असतो तर खूप फोटो काढले असते त्यांनी. आता तर कशाचे फोटो काढून घेत. एकदा एक आजोबा च्या मांडीवर नातू बसलेला होता, मी गेलो होतो तिथे. तो नातू फोटो काढायचा तर आजोबा बोलायचा, हे काढून. म्हटलं पहा, त्या बालकाला आनंद आहे ना, करू द्या. लोक या आनंदाकरता तरसतात हो. म्हटलं, मंदिरामध्ये बघा, ज्यांना नातू नसतो ना ते जर आले, कोणी नातू आजोबा घेऊन आला तर त्याच्याकडे बघा. जाते पण ज्यांना नातू आहे त्यांची सून आजोबाकडे येऊ देत नाही, तेही पाहता. तर म्हटलं, दुसऱ्या पुतण्याचा मुलगा नातू आनंद माना, त्याला मांडीर घोळ घाला. कारण सगळे आनंदच आनंद आहे. आपण मान्यावर आहे आपलं आणि माझे आणि पंडूचे. धृतराष्ट्र म्हणत होता, कुंती नाही धर्माला तेवढंच दुर्योधनाला मानत होते, धर्मराजा भीमाला मानत होते तेवढेच दुर्योधनाला मानत होते. आपण आपला स्वधर्म चालू ठेवावा. स्वधर्मे चिताले सवोत्तमाचा, जगी धन्य दास तो सर्वोत्तमाचा. 12 वर्ष अशी तपश्चर्या केली. कर्दम ऋषीचं शरीर असं बारीक झालेलं होतं. त्यांनी देहूतीला स्नान करायला सांगितलं सरस्वती नदीमध्ये. शरीर एकदम उत्तम झालं. वा का ऋषीची तपश्चर्या आहे. स्वतःचं शरीर उत्तम केलं आणि एक विमान निर्माण केलं आणि त्या विमानामध्ये दोघही बसले. पहिली प्रसूती झाली कन्या. यांनी काय सांगितलं होतं, मुलगा झाल्यावर संन्यास गेली. म्हणे बाबा मुलगा होत नाही, दुसरी मुलगी. 9 कन्या झाल्या. या कन्या ऋषी लोकांना देऊन प्रजा उत्पन्न करायची होती. कर्दमेन प्रजा भूता, जगात सगळी कर्दमाची वंशवृद्धी आहे. आणि 10वे कपिल नारायण भगवान की जय. भाद्रपद महिन्यामध्ये कपिला षष्टीच्या दिवशी सिद्धपूरला कपिल नारायणांचा अवतार झाला. कपिल नारायणांची मौज केली आणि
कर्दम ऋषीनं आपल्या पत्नीला आज्ञा मागितली, या मुलींचे विवाह ऋषींबरोबर करून दिले आणि कर्दम ऋषी हिमालयाकडे निघून गेले. कपिल भगवंताने आईची सेवा केली. जोपर्यंत माता आहे माझी माता संज्ञान होत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. त्यावेळेस कपिल भगवंताने मातेची सेवा केली आणि बराचसा कालावधी घालवला. आईनं विचारला आहे कपिल भगवंताने, हे कपिल नारायणा, तुझे पिता मोक्ष मार्गाला गेले, कैवल्य मुक्ती मिळवली, आता मी मुक्त कशी होईल? म्हणे माते, तू प्रश्न कर, मी तुला आज ज्ञान सांगेन. म्हणून प्रातःकालामध्ये पवित्र अशा सरस्वतीमध्ये स्नान केलं कपिल भगवंतानी. संध्या केली आणि कपिलदेव दर्भासनावर बसले, एक मऊ आसन आईला टाकलं आणि प्रसन्न तित्तेनं आईला म्हणाले, आई विचार, तुला काय विचारायचं आहे? इच्छा द्वेष विवेकहेने सर्वत्र समचेतसाम भक्ती भक्तियुक्तेन प्राप्तान भागवती गती. या संसारामध्ये खरं सुख कशात आहे? सत्य काय आहे? सत्याचा कधी नाश होत नाही हे मला माहिती आहे, पण सत्य अनुभवाला का येत नाही? त्यावेळा कपिल भगवान म्हणाले, कपिल उवाच, हे माते तू सुंदर प्रश्न केला आहे. माता, वासना विषय हा बदलत असतो आणि वासनेचा नाश लवकर होत नाही. पहा, तुम्ही आपल्याला लग्न झालं की पुत्राची वासना होते, पुत्र झालं की त्याच्या विद्वत्तेची, मग त्याच्या लग्नाची, मग त्याला पुत्राची, वासना बदलत राहते. नातू झाला पाहिजे, पण लोक नातू झाल्यावर सुद्धा एका पेढ्याचे दोन पेढे करून वाटतात. आणि कडगावचे असले तर मग प्रश्न नाही, आणखी जास्ती साखर कमी मावा. म्हणून प्रसन्न झाले आणि सांगितलं, माते या जीवनामध्ये सुखाची भूक कधी संपत नाही आणि आनंदाची भूक लोकांना लागत नाही. सुख पाहिजे, सुख पाहिजे. बऱ्याच लोकांना बाबा मला सुना आलं की मी सुख भोगेल, बाबा म्हातारी बसून राहते, लगेच गुडघे खराबून जातात ना, उठताय ना बसताय, त्याच्याऐवजी काम करत राहिले असते तर अशी दशा झाली नसती. हे माते, चांगलं भोजन करण्याची इच्छा केल्यावर चांगलं भोजन पचवण्याची इच्छा ठेवली पाहिजे. म्हणून सशक्त भोजन केल्यावर काम केलं पाहिजे. आपण काय करतो, सशक्त भोजन केल्यावर झोप काढतो. सशक्त भोजनानं रजोगुण वाढून जातो. जर काम खूप केलं त्या दिवशी तर त्याच्यातलं रज निघून जातं आणि सत्व आपल्या शरीरात राहतं. वामकुक्षी असावी वयामानाप्रमाणे, पण जास्ती नाही, अर्धा तास, आणि ती पलंगावर नाही, खाली चटईवर. दिवसाची झोप शय्येवर नाही आहे, जमिनीवर झोपायची सवय ठेवली पाहिजे. म्हणून दिवसा जमिनीवर झोपावं. पूर्वीच्या माता बघा, स्वयंपाक काम आटपलं की पाटच उशाला घ्यायचं आणि तिथल्या तिथे लोळून जायचं. आता डणला मग पडते गॅप, मग डॉक्टर म्हणतो चटईवर झोपा, काही झोप लागत नाही, इकडून तिकडे, तिकडून इकडे. अति सुखाच्या मागे मानव लागल्यामुळे पराधीन झालेला आहे. हे माते, मनुष्य म्हातारा होतो तरी चांगल्या भोजनाचीच इच्छा करीत असतो. मरण सुधरवायचं असेल तर साध्या भोजनाची सवय लागली पाहिजे. निद्रेमध्ये आनंद आहे, खाण्यामध्ये आनंद आहे, पण मन जे आहे ते कधी खाण्यानंही तृप्त झालं नाही,
झोपाने ही तृप्त झाले नाही। संसार हा सुख दुखाने भरलेला आहे। हे माते तन्मे मनहा शिवसंकल्प वस्तु, मनाला सत्य संकल्प करायची सवय लाव। कपिल भगवान म्हणतात हे माते हे मन केव्हा बिघडेल याचा भरोसा नाही आहे, किंवा आपलं मन केव्हा बिघडवल कोणी याचा भरोसा नाही आहे। ज्याप्रमाणे आपण यंत्राच्या साह्यानं पाणी वरती चढवतो त्याप्रमाणे मंत्राच्या साह्यानं मन ऊर्ध्वगती नेलं पाहिजे। मंत्र काय करतो, मनाला ऊर्ध्वगामी करतो, आणि वासना काय करते, मनाला अधोगामी। म्हणून पहा लोक देवाची आराधना जप करतात पण माझं हे काम झालं पाहिजे, माझं ते काम झालं पाहिजे, माझं ते काम झालं, सगळ्या कामनापूर्ती। म्हातारे झाल्यानंतर ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या प्रारब्धावर सोडून द्या, आपण आपल्या मनाला ऊर्ध्वगामी करा। जसं जसं मनाला उलट केलं की नमन होतं, तसं भगवंताला नमस्कार। आता मी पूजा सांगतो ना त्यावेळा पहा, 11 वेळा नमस्कार करा असं सांगतो। आचमन झालं की केशवायन मा, माधवायन मा, गोविंदायन मा, मधुसूदनायन मा, बामनायन मा, त्रिभिकरवायन मा, दामो 24 नावं घेऊन झाले, लक्ष्मीनारायण अभ्यान मा, उमा महेश्वर अभ्यान मा, वाणी हिरण्यगर्भाभ्यान मा, सचिवृंद, 11 देवतांचे नमस्कार आहे। आपल्या मनाला नमस्काराची सवय राहिली पाहिजे। मन नमस्कारानं शांत होत। म्हणून हे माते संत आपल्या मनाची परीक्षा करून घेतात, संत आपल्या डोळ्याची परीक्षा करून घेतात, संत आपल्या कानाची परीक्षा करून घेतात, म्हणून त्यांच्यात सहन शक्ती असते, त्यांना सुखदुःख सहन करायची सवय असते, मानापमान सहन करायची सवय असते। नाथ महाराजांच्या मुलाने नाथ महाराजांना असं सांगितलं की महाराज माझा जन्म झाला तेव्हाच तुम्ही मरून गेले असते तर मला समाजामध्ये बरं वाटलं असतं। तरी नाथ महाराजांनी मुलावर राग नाही केला, म्हणाले हरी पंडिता अरे मी काय चुकीचं केलं, ज्या मुला लोकांनी या स्वयंपाकाचा वास घेतला होता तो वास घेतलेला अन्न श्राद्धाला चालणार नव्हतं, त्यांना खाऊन दिलं आणि दुसरं स्वयंपाक केला। अरे फुलाचा वास घेतल्यावर तू फूल देवाला वाहतो का, तरी त्याच्या बुद्धीला पटेना। शेवटी नाथ महाराजांनी स्वतः पितरांना आमंत्रण केलं तर हरिपंडितानं पाहिलं की आपले पूर्वज पानावर बसून जेवताय, तेव्हा वडिलांचा अधिकार कळाला की काय नाथ महाराज। तरी नाथ महाराजांच्या मनात क्लेश नाही आला मुलाविषयी, कारण त्यांचं मन शांत झालं। ज्यांचं मन शांत, संतांचं मन शांत होतं, आपल्या संसारी माणसाचं मन शांत होत नाही। आपण शेगावला गजानन महाराजांकडे जातो ना, आधी स्टेशनवर उतरल्यावर कचोरी खातो कारण शेगावची कचोरी चांगली आहे, म्हटलं तिकडून येतं आणि संपून गेली तर। आता ज्यांची सासरवाडीच शेगाव आहे त्यांना तर काही प्रश्नच नाही। अरे कचोरी काय तुम्हाला करता नाही येणार का, हां? पण काय लोकांची भावना होऊन जाते, काशीला गेले राबडीच खायची। सांगण्याचं तात्पर्य असं आहे की माणसाचं मन अन्नात भवती भूताने, हे सगळे भूत अन्नमय, शरीर अन्नमय आहे ही गोष्ट खरी आहे, पण त्याच्यात सात्विक अन्न टाकलं पाहिजे। मला काशीच्या भागवताची चांगली आठवण आहे, कथा करून गंगेतून नावेतून इकडून जायचे, ब्राह्मण भोजन घालायचे परत गंगेत बसून, तर त्या गंगा मैयाच्या हवेचा परिणाम असा होता की आल्यावर अशी काही भूकही कडकडून लागायची, थोडं खाल्लं की लगेच कथेला सुरुवात होऊन जायची, म्हणजे 2:20 मी परत यायचो आणि 5:30 कथा सुरू होईल। काय हवा होती ती, नाव डोक्यावर टाकलेलं उपरणं, तिकडक ऊन, 2-3 दिवस कोणीतरी बरोबर होतं, नंतर मी एकटाच होतो, पण असं वाटायचं की जीवनातले मंगलदायी जीवन,
दिवस होते, डोळ्यात ठेवत गो घाटावरून अश्वमेध घाटावर नौका जायची, अश्वमेध घाटावरून गो घाटावर नौका, शेवटचं टोक गो घाट आणि पहिलं अश्वमेध घाट। गुरुजी सुद्धा म्हणाले, दाद म्हटलं नाही, माझं स्वयंपाक तयार आहे, गंगेचा नैवेद्य येतानाच घातलेला आहे, पण गेलो की कथा कथामृतम तप्त जीवनम तृप्ती। म्हणून कपिल भगवान मातेला सांगतात, हे माते जीवनामध्ये समज आली पाहिजे, मनाला बंधन आहे, मनाचं बंधन आपणच मोकळं केलं पाहिजे। दोन विरुद्ध क्रिया आहे, शुद्ध अशुद्ध, अशुद्धाकडे मन गेलं की बंधन होतं, शुद्धाकडे। देहूती मातेनं विचारलं, हे नारायणा तुझा उपदेश समजतो पण लक्षात का नाही येत? हे माते, ज्या वेळेला गुरुची कृपा होते तेव्हा आपोआप लक्षात येतो। आता तू मला पुत्र मानू नको, गुरु मान। तुम्हाला एकदा वंदन कर, नारायणाने आपल्या स्वतः आईला सांगितलं मला वंदन कर, आणि देहूतीने वंदन केलं, नारायणाने कृपा केली कपिल भगवंताने, आणि देहूतीला सगळं ज्ञान आपोआप कळून गेलं। कपिल भगवंताने सांगितलं, माते आता तू चिंता करू नको, मी दिलेल्या उपदेशावर श्रद्धा ठेव। तसं गंगासागरला गेलो होतो, त्या गंगासागरचं दृश्य सुद्धा इतकं रमणीय होतं, तर त्या कावळ्यांमुळे माझी दृष्टी होती। मी सगळ्यांना म्हटलं ते भजे घ्या, ते स्नान करता करता असं सांगितलंय की तिथे आपल्या पूर्वजांचं स्मरण करावं, स्मरण करून ते कावळे त्या मत्स्यांकरता आलेले होते, ती गोष्ट खरी होती, पण भजे टाकल्यावर ते कावळे असे तुटून पडायचे, बिस्किट टाकल्याबरोबर त्याच्यावर असे तुटून पडायचे। नमो वा पितराय, नमो शोषाय, नमो जीवाय, नमो घोराय, तृप्त्यर्थम तृप्त्यर्थम तृप्त्यर्थम, सत्तीरथ बारंबार गंगा सागर एकही बार। दिव्य यात्रा झाली ती, पण तृप्ती। थोड्या वेळापूर्वी बातमी आली होती, आता नाव सुटणार नाही म्हणे, पाणी फार कमी होऊन गेलं। मी यांना म्हटलं, काळजी करू नका, आपले पितर आपल्या बरोबर आहे, आत्ता पाणी येईल ना, आपण जाऊन 10 मिनिटात परत पाणी आलं, नौका निघाली। म्हणून कपिल महामुनी, तिथे कपिल महामुनीचं मंदिर आहे, कपिल महामुनीनं देवतीला बसवलं, आईच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि 3 प्रदक्षिणा घातला, काया वाचा आणि मन। आईला आधी गुरु बनले, नंतर परत पुत्र झाले, मातेचं पूजन केलं, पित्याची आठवण केली आणि प्रदक्षिणा घातली। कपिल भगवंताने दिलेला बोध वारंवार वंदन केलं, माते आता मी गंगासागराच्या संगमावर तीर्थावर जातो। शास्त्रामध्ये असं लिहिलंय, वडील गेल्यानंतर आई गंगा बनते, पण मला तुला सोडून जायचं आहे, तू लक्षात ठेव, मी हे शरीर घेऊन जातोय पण मी तुझ्या जवळ आहे, तुला भागवती मुक्ती मिळणार आहे, तू भगवंताचं भजन करत करत सरस्वती नदीवर हा देह टाकशील, मी गंगासागरला जाईल, त्या गंगा संगमावर तो खारा समुद्र आहे, त्या समुद्रामध्ये मी महामुनी म्हणून राहील आणि जगाला शांतीचा उपदेश देईल। 5 जन्म झाला महाराजांचा सरस्वती नदी किनारावर, आणि तपश्चर्या करायला गेले सरस्वती नदी किनारा। सरस्वती म्हणजे विद्या आणि गंगासागर संगम। संसारामध्ये खारट आहे हा संसार आणि ज्ञान गंगा तिथे मिळते या संसाराला,
म्हणून या संसाराला वाईट न म्हणता याला चांगलं म्हणावं आणि याच्यातच राहून भगवंताचं स्मरण करावं. आणि राम नाम कथा गंगा गावी, कृष्ण कुरुरूपी कथा गावी आणि त्या कथेनं आपला देह शुद्ध करून घ्यावा. कपिल महामुनींनी ऋषी लोकांना उपदेश दिला देहूती त्रिकाल स्नान करून सरस्वती गंगेमध्ये आदिनारायण परमात्म्याचं ध्यान करता करता महायोगिनी होऊन गेली. माता देहूतीला काहीच त्रास झाला नाही. माता देहूती नारायणाचं भजन करीत होती, कपिल नारायण कपिल नारायण कपिल नारायण. मन जोपर्यंत बिघडत नाही तोपर्यंत माणसाला शांती आहे. म्हणून मोठमोठे महात्मे लोक भगवंताचं भजन करतात, श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण. तृतीय स्कंदाची समाप्ती झाली, चतुर्थ स्कंदाला सुरुवात झाली. चतुर्थ स्कंद हे तपाचं स्वरूप आहे. तप केल्यानं माणसाची क्रिया शुद्ध होऊ लागते. तपाच्या योगाने काय होतं? क्रियाशुद्धी. जसं सोनं लोखंड चांदी अग्नीत टाकली की त्याच्यातला मळ निघून जातो, त्याप्रमाणे मनुष्यानं तप केलं की आपल्या शरीरातल्या अशुद्ध क्रिया निघून जातात. आणि अशुद्ध क्रिया निघून गेल्या की मग माणसाची भावशुद्धी होते. आणि भावशुद्धी झाली की मग माणसाला या संसारातलं भय राहत नाही. जोपर्यंत भाव अशुद्ध आहे तोपर्यंत संसाराचं भय आहे. परमात्मा काय करणार आहे माहिती आहे का? भवभय हरणम सर्वलोकैकनाथम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. म्हणून चतुर्थ स्कंदामध्ये धर्म प्रकरण येतं. धर्म प्रकरणामध्ये दक्ष प्रतापतीच्या यज्ञाची कथा येते. यज्ञ करण्याकरता यजमानाचं कल्याण होणारा पुरोहित असावा लागतो. पण यजमान आणि पुरोहित हे जर यांच्या मनामध्ये कुभाव असेल तर यज्ञ मात्र चांगला होत नाही. दक्ष राजा हे ब्रह्मदेवाच्या शरीरातून उत्पन्न झाले. दक्ष राजा ब्रह्मदेवाच्या उजव्या अंगठ्यातून उत्पन्न झालेले. पण दक्ष राजा अहंकारी. यांना विष्णू आणि शंकर यांच्यामधलं रहस्य कळालेलं नव्हते. हे विष्णूला मानत होते पण शंकराला अपमानित मानत. एवढं नाही तर दैवयोगानं दक्ष राजाला आपली एक मुलगी शंकराला द्यावी लागली. आपली मुलगी दिल्यावर सुद्धा शंकराला मानत नाही कारण दक्ष राजा राजे होते आणि धर्माध्यक्ष होते. धर्मही त्यांच्या ताब्यात होता. आताही बा तुम्ही राजे लोक काय करतात, धर्माचं मुहूर्त वगैरे किंवा नियम वगैरे आपल्या मनाला पटतील तसे करून घेतात. धर्माचार्यांचं ऐकत नाही ते. भूमिपूजनाला बोलवलं तर ते पूजा बिजा काही नको, गुलाल टाका नारळ घोडा आणि कुदळे मारा चला आणि त्याच्यातलं 20% कमिशन पाठवून द्या. असे राजे झाले. त्यामुळे यांचं पूजन वगैरे काही व्यवस्थित नाही होत. म्हणून ते म्हणतात दक्ष प्रजापतीच्या मनामध्ये कुभाव होता. कुभाव काय करतो? जडता वाढवतो. भागवतकार टीकाकारांनी असं लिहिलंय 12 वर्ष गंगा किनाऱ्यावर यज्ञ करून सुद्धा दक्ष राजाचं छल कपट गेलं नाही. पा पुष्कळ लोक खूप पूजा पाठ करतात पण त्यांचं कुरापती काढायची सवय जात नाही, जप करतात. कुभाव गेला पाहिजे. जेव्हा मनातला कुभाव जातो तेव्हा माणसाचं मन आनंदमय होत. भगवान दक्ष राजानं शिवतत्व ओळखलं नाही, शिवाची निंदा केली. भगवान शिव काय आहे? विश्वनाथ.
विश्वाचे मालक आहे आणि भगवान विष्णू कोण आहे महाविष्णू त्यांचं दुसरा नाव आहे विश्वंभर आणि यांचं एक नाव आहे विश्वनाथ म्हणून पशुपतीनाथ काशीचे काशी विश्वनाथ हर हर महादेव शंभो दक्ष राजाने शिवतत्व जाणलं नाही शिवतत्वाची निंदा केली त्यामुळे त्यांना दोष लागत गेले आपली मुलगी तर देऊन दिली पण दक्ष प्रजापतीने शंकराची निंदा केली भूत प्रेतांचा मालक आहे पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश हे पाच तत्वाचे मालक शंकर आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश म्हणून शंकराला जल का चढवायचं दिवा का लावायचा पृथ्वी तत्व जल तत्व तेज तत्व वायू तत्व आणि आकाश तत्व हे पाच तत्वाचे मालिक शंकर आहे म्हणून काशीमध्ये विश्वनाथ विराजमान आहे जगताचे स्वामी आहे म्हणून स्वामी भगवंताचं नाव विश्वनाथ आहे जगत याचा अर्थ काय शुभ आणि अशुभ जगामध्ये दोन्ही गोष्टी असतात पण गाव आहे तिथे शौचालय असणार असं एखादं गाव असेल का ज्या ठिकाणी उकिरडा नाही असं गाव असेल का तिथे गटर नाही दिल्ली असली तरी गटर इराण असलं तरी गटर म्हणून जगतामध्ये शुभ आणि अशुभ असतात पवित्र आणि अपवित्र असतच दोघांचं मिश्रण म्हणजे जग आहे संसार खराब नाही आहे संसारामध्ये शुभ पण आहे अशुभ पण आहे पण जन्म झाला की आनंद होतो आणि मृत्यू झाला की दुःख होतं शास्त्रामध्ये वर्णन असं आहे की भगवान शंकर चिता भस्म लावतात शंकराला अपवित्र आणि पवित्र बिल्वदलही चालतं गंगाजलही चालतं म्हणून शंकराला मृत्युंजय असं म्हणतात शिवमंगल आहे पण या दक्षराजाला या शिवमंगलाचं चरित्र कळत नव्हतं म्हणून याने मुलगी देऊन शंकराचा अपमान केला शंकराचा अपमान केला आणि शंकराला आपल्याकडे बोलवत सुद्धा नव्हते यज्ञपती शिवाला यज्ञामध्ये भोजन देत नव्हते पण शंकर जे आहे ना ते उदार होते त्यामुळे ते दक्ष राजाला कमी लेखत नव्हते दक्ष राजाचा अहंकार वाढत गेला त्याने पाच तत्वातलं शिवतत्व मानलं नाही म्हणून त्याच्या यज्ञाची सफलता होईना त्या काळात काय होतं प्रत्यक्ष देव यज्ञाला येऊन बसायचे विष्णू ब्रह्मा त्याच्यानंतर सूर्य हे यज्ञात यायचे पण शंकराचं स्थान रिकाम या सगळ्या देवांना आवडायचं नाही ते पण दक्ष राजाला बोलायचं नाही भगवान विष्णूनं सांगितलेला बोलू नका याच्या कर्माचं फळ मिळू द्यायला म्हणून काही काही लोक तुम्हाला सूचना का करत नाही की कोणी ऐकत नाही त्यामुळे नाही सांगितलं ना याच्या कर्माचं फळ मिळू द्या मग दक्ष राजाला शेवटी मानेचं छेदन करावं लागलं ती कथा सकाळच्या सत्रात होईल हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार गोपाल कृष्ण भगवान रत्न जडितो सिंहासन वरी शोभे रघुनंदन वामांकिते सीता भाई जगज्जननी माझिया सव्यभागी लक्ष्मण पुढे अंजनी नंदन भरत शत्रुघ्न भाई जामरडाळ दोन्ही भाई नळ नीळ जांबुवंत अंगद सुग्रीव भूषण भक्त देह बुद्धी नेणू काही दास संकेत राम पाई
संगीत राम शेवट जीवनावाणी संत जनी परिसा विसर तो न पड़ावा माझा देवात्मा से पुढे भार बोलो काही अवघे पायी विदित तुका म्हणे पडतो पाया करा छाया जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल आयुग अठ्ठावीस विठभरी उभावा मान गिरुमाई कुंडलिका भेटी परब्रह्मा लेखा चरणी माये विमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ आई चा वल्लभ पावे ज्वलगा जय देव जय देव माळा ज्वला तरे मुखाडी कासे पीतांबर कस्तुरी लल्लाडी